वेलकम विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता तिसरी बालभारती मराठी या विषयातील पाठ क्रमांक 25 चित्रे या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्याय सोडवूया. प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, आईने भीमला काय बजावले? उत्तर आहे, मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे आईने भीमला बजावले. भीमचा चेहरा का उतरला? उत्तर आहे, भीमच्या चित्रांना आई गिजबीज म्हणाली म्हणून भीमचा चेहरा उतरला. प्रश्न आहे, भीमने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला का वाटले? उत्तर आहे, भीमने काढलेल्या हत्तीची शेपटी व सोंड सारखीच असल्यामुळे हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले. प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर आहे, कपाटात हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे होते, तसेच निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली हात मोडलेली काचेची बाहुली होती. त्याचबरोबर अंग दाबताच कुई आवाज करणारे रबरी बदक आणि रंगीत खडूंचा डब्बा, इतक्या गमतीच्या वस्तू कपाटात होत्या. भीमने बब्बीचे चित्र कसे काढले होते? उत्तर आहे, भीमने बब्बीच्या चित्रात तिचे पाय काड्यांप्रमाणे काढले होते. रुंद स्कर्ट घातलेल्या बब्बीच्या डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी ताट अशा तिच्या लहान वेण्या काढल्या होत्या. तसेच तिच्या हातात दप्तर देऊन तिच्या पायावर बेडकी काढली होती. प्रश्न आहे, हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं असे आई का म्हणाली? उत्तर आहे, भीमने स्वतःचे व आईचे चित्र काढून ढिगभर लाडूही दाखवले होते. आई भीमला लाडू देत आहे असा त्या चित्राचा अर्थ भीमने आईला सांगितला तेव्हा आईने डब्यातले 2 लाडू प्रेमाने त्याला दिले. चित्रातले प्रत्यक्षात आले म्हणून हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ असे आई म्हणाली. का ते लिहा. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. उत्तर आहे, थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली कारण भीमने आवडीने फरशीवर भराभर चित्रे काढली. बब्बीने दनादन पावले आपटली. उत्तर आहे, भीमने तिला चिडवण्यासाठी तिच्या चित्रात पायावर बेडकी काढली म्हणून चिडून बब्बीने दनादन पावले आपटली. आई मोठ्याने हसू लागली. उत्तर आहे, भीमने आई लाडू देत आहे असे मनातले चित्र काढले. त्याला लाडू हवे आहेत हे जाणून आई मोठ्याने हसू लागली. भीमने काढलेल्या चित्रांची यादी करा. प्रश्न क्रमांक 4, भीमने काढलेल्या चित्रांची यादी करा. उत्तर आहे, हत्तीचे चित्र, घर व घराबाहेर आई, बाबा, बब्बी, भीम, आजोबा, शाळा, बाजार व 3 कोंबडे. बब्बीचे चित्र, भीम, लाडूचा ढीग व आई, ही सर्व चित्रे भीमने काढली होती. प्रश्न क्रमांक 5, वाक्यात उपयोग करा. कपाळाला हात लावणे. छोट्या राजनने घरभर पसारा केलेला पाहून आईने कपाळाला हात लावला. चेहरा उतरणे. बाई सर्वांसमोर रागावल्यामुळे महेशचा चेहरा उतरला. गाडग्यासारखे तोंड करणे. रुपालीच्या पुढ्यातले खेळणे रुपेशने घेतले तेव्हा रुपालीने गाडग्यासारखे तोंड केले. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण चित्रे या पाठावरील स्वाध्याय सोडविलेला आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.